चंद्रमुखी या गाण्यावर अमृताचा डान्स इतका व्हायरल झाला की या गाण्याने अख्खा महाराष्ट्राला वेड लावलं. श्रेया घोषाल आणि अजय अतुलचं संगीत लाभलेल्या या गाण्याला चार चांद लागले होते. अजूनही या गाण्याची क्रेज तशीच आहे. अनेक व्हिडिओ या गाण्यावरती व्हायरल होताना दिसतात. त्यातलाच एक व्हिडिओ सर्वात जास्त महाराष्ट्राला आवडला तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील राहुली येथील एका लहान मुलाने गायलेलं चंद्रमुखी हे गाणं. त्याच्या शिक्षकांनी हे शेअर केलं. आता याच जयेश खरेला अवघा महाराष्ट्र ओळखतोय. आता याच लहानग्या जयेशच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे, कारण प्रसिद्ध गायक संगीतकार जोडी अजय अतुलने त्याच्याच एका गाण्यासाठी जयेशची निवड केली आहे. केदार शिंदे यांचा आगामी चित्रपट महाराष्ट्र शाहीर या जयेशच्या आवाजातील गाणं ऐकायला मिळणार आहे. इतक्या लहान वयातील खड्या आवाजाने अजय अतुल सुद्धा प्रभावित झाले असतील. शाहीर साबळे यांच्यासारख्या मातीतल्या कलावंताचा जीवनपटाला जयेश सारख्या मातीतल्याच कलाकाराचा आवाज मिळाला. दरम्यान महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यात अभिनेता अंकुश चौधरी शाहीरांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर केदार शिंदे यांचीच मुलगी सना शिंदे भानुमती साबळे यांची भूमिका साकारती. तर शाहीरांच्या या झंझावती जीवनावर आधारित असलेला चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आणि छोट्या जयेशच्या आवाजातील हे गाणं ऐकण्यासाठी किती उत्सुक आहात ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा मराठी चस्काला.